गुवाहाटी मध्ये आता हे सगळं जेव्हा भूकंपाचं केंद्र सरकत असताना गुवाहाटीत आज सकाळी जेव्हा एकनाथ शिंदे आले त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या नावाचा त्यांच्या हिंदुत्वाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मौजूद है और सभी लोग जो है हम बाला साहब ठाकरे जी का जो हिंदुत्व है इस और उनकी जो भूमिका है उसको हम लोग आगे ले जाना चाहते और शिंदे जी मराठी संपूर्ण राज्य तुमच्याकडे बघते मराठी शिंदे जी मराठी सूरत वरून मुझे किसके ऊपर टीका टिप्पणी नहीं करनी है. मुझे इतना ही बात है कि जो शिवसेना के MLA है आज यहाँ मौजूद है और बाला साहब की जो हिंदुत्व की बात है उसे हम लोग आगे जाएंगे. शिंदे जी काही आमदार तुमच्या बरोबर इथे आले किती आमदार आहेत किती आमदार तर बघा ही गुवाहाटीमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसतात आपल्याला कारण राज्यातल्या राजकारणात मोठा भूकंप आलेला आहे आणि त्या भूकंपाचं केंद्रबिंदू आता सूरतवरून थेट गुवाहाटी ठरलेला आहे. पण हालचाली दिल्लीत सुद्धा घडताना दिसतात ते सुद्धा अपडेट्स आपण बघणार आहोत. मात्र आता सध्या हालचाली घडत आहेत त्या गुवाहाटीमध्ये. गुवाहाटीमधून आता ही सगळी सूत्र हलवली जाणार आहेत. सध्या गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत हा संपूर्ण गट अर्थात 40 आमदार आहेत आणि इकडे वर्षावर असलेले शिवसेनेचे 4 ते 5 आमदारही त्यांच्यासोबत त्यांच्याशी कनेक्ट असल्याचं सुद्धा कळत आहे. हे 4 ते 5 आमदार शिंदेंकडेच असल्याचं कळत आहे. अर्थात हा आकडा आता 45 पर्यंत जातोय. काल सकाळी 17 आकडा 24 तास उलटून गेलेत. 17 हा आकडा आता 45 पोहोचलेला आहे. हे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाचं मोठं अपयश म्हणावं लागेल. याआधी सुद्धा गेल्या 2.5 वर्षांपासून ही खदखद होती आणि मुख्यमंत्री संवाद साधत नाहीत अशी नाराजी व्यक्त केली जात होती. बरं, नाराजीचं हे एकच कारण आहे असं नाही, तर शिवसंपर्क अभियानावेळी सुद्धा अनेक तक्रारी या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच आज राज्यामध्ये ही इतकी मोठी घडामोड घडते. राज्याचं सरकारच अस्थिर झालेलं आहे. ही गुवाहाटीतली घडामोड काही वेळापूर्वी जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत हे 40 आमदार गुवाहाटीत पोहोचले त्यावेळची ही दृश्य. हे सगळे आमदार आता तिथे उपस्थित आहेत. साधारण 10:15 सुमाराला या सगळ्यांची एक बैठक एकनाथ शिंदे घेणार आहेत आणि या सगळ्या आमदारांना आपण घेत असलेला निर्णय हा चुकीचा नाही याचा विश्वास या सगळ्या आमदारांना एकनाथ शिंदे यांना द्यावा लागेल आणि त्यानंतरच या सगळ्या आमदारांच्या सहीचं पत्र घेऊन एकनाथ शिंदे थेट मुंबईसाठी रवाना होतील आणि इकडे मुंबईत आल्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन त्यांना ते फ्लोर टेस्टची मागणी सुद्धा करतील. हे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करतील. पण या दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदेंसोबत असलेले हे सगळे आमदार तिकडे गुवाहाटीतच असतील. यासाठी आणखी साधारण 2 ते 3 दिवस सुद्धा लागू शकतात. हा संपूर्ण काळ हे सगळे आमदार गुवाहाटीत असतील आणि त्या सगळ्यांची जबाबदारी ही भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांवर असेल. तर ही दृश्य गुवाहाटीतल्या एअरपोर्टवरची. ज्या वेळेला हे सगळे आमदार या ठिकाणी गुवाहाटीत पोहोचले त्यावेळेला तिथल्या प्रसारमाध्यमांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांनी तर सविस्तर प्रतिक्रिया दिली, पण शंभूराज देसाई यांनी जय महाराष्ट्र एवढे 2 शब्द उच्चारले. पण एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. बाळासाहेब ठाकरे यांचं कडवं हिंदुत्व आम्ही पुढे नेण्याचं काम करतोय, त्यामुळेच आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. अनुपमा, एकनाथ शिंदेंचं हे वाक्य खूप बोलकं आहे. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व नाकारलं जात आहे, त्यांच्यावर अविश्वास व्यक्त केला जातोय असं स्पष्ट दिसतंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे